गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आता आहोत मॅकलॉडगंजमध्ये. आज जास्त एक्सप्लोरेशन करायचा प्लॅनिंग नाही आहे. तिकडे धर्मको स्टुडिओ नावाचा एक छानसा स्टुडिओ आहे जिथे पॉटरी शिकवली जाते. अमृताकडून याबद्दल बरंचसं ऐकलं होतं, त्यामुळे आम्ही आजचा दिवस पॉटरी शिकायला जाणार आहे. हा मी फिश बनवलाय कारण आय एम मिसिंग सी फूड. सर याला आता बेक करून आम्ही कुरिअर करून घेणार आहे. सो तुम्ही ओळखला असेल हा फिश कुठला आहे ते. पापलेट बनवून पापलेट. धर्मकट स्टुडिओमध्ये जिथे पॉटरी शिकवली जाते, सो पॉटरी पण ट्राय केली आहे. तुम्ही मला दाखवत होते ऊपर का आपका रेफरेंस है क्या? ऊपर वाला जो है वो फोल्ड रेफरेंस के लिए यूज करते हो? अच्छा. आजचा प्लॅन फुल रिलॅक्स आहे. आता जस्ट आम्ही स्टुडिओवरून आलो आहे आणि थोडीशी शॉपिंग केली आहे. मॅकलॉडगंजच्या मार्केटमध्ये आम्ही मस्त फिरत होतो आणि खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या. दुकानं एक्सप्लोअर केली, पेंटिंगचे शॉप्स होते ते एक्सप्लोअर केले आणि आता जस्ट ह्या वाटेने चालत असताना आम्हाला एक कोरा सर्किट सापडलं. ॲक्च्युली दलाई लामा टेम्पल जे आहे त्याच्या ते एका डोंगरावर आहे आणि त्याच्या भोवती ही प्रदक्षिणा आहे, त्याला पुरा सर्किट असं बोलतात. आणि खूप छान वाटलं ह्या ही प्रदक्षिणा मारून. बरेचसे टिबेटियन लोक जे आहेत ते ही प्रदक्षिणा करतात, याला कोरा सर्किट असं म्हणतात. टिबेटियन लोकांमध्ये याला विशेष महत्त्व आहे. प्रदक्षिणा मारून खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे रोपवेच्या पार्किंगच्या जवळ तिथे आम्ही मस्त मोमोज खात होतो. इकडच्या लोकल्सनी आम्हाला एक छोटंसं सरप्राईज दिलं. बुधवारी इथे एक स्पेशल गोष्ट होते. बुधवारी सर्व टिबेटियन समाजातील लोक एकत्र येऊन नृत्य करतात, एकमेकांना भेटतात आणि मग मस्त चहा आणि स्नॅक्स खाऊन खूप मजा करतात. त्या डान्सची मजा आम्ही सुद्धा घेतली. आमच्यासाठी हे पूर्ण सरप्राईजेस होते आणि अशा अनप्लॅन ट्रीपमध्ये सरप्राईजेस आले की मग त्याला एक वेगळी रंगत येते. हे नृत्य दलाई लामा टेम्पलच्या आत व्हायचं, पण सध्या कोविड रेस्ट्रिक्शन्समुळे दलाई लामा टेम्पल बंद आहे. Thank you.
तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. उद्या आम्ही चाललो आहोत कांग्रा आर्ट म्युझियमला. इथेसुद्धा तुमच्यासाठी खूप छान छान सरप्राईजेस आहेत, तुम्ही पाहायला विसरू नका. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमाचा वर्षाव असाच चालू राहू दे. तुमच्या मित्रांबरोबर आणि फॅमिलीबरोबर हे व्हिडिओज नक्की शेअर करा. मी निखिल पात्रे तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत ट्रॅव्हल करत रहा, एक्सप्लोर करत रहा. धन्यवाद. ये उनीश जी है यहाँ पे मैकलॉडगंज में. इनका बाइक रेंट करके दे देते हैं. इसमें बुलेट और स्कूटीज़ भी है, तो उसके बारे में थोड़ा आप बताओ मुनीश जी. उनीश जी जी, हाँ, क्या कौन से बाइक्स हैं आपके पास? सर स्कूटीज ही हैं एक्सेस हमारे पास. हाँ मोस्टली हम यही देते हैं रेंट. हाँ, पे स्कूटीज आसान है यहाँ पे चलाना. स्कूटीज इजी है थोड़ा. और अप्रॉक्सीमेट 500 to 800 रुपीज़ का ये है. सीजन के हिसाब से आपका प्राइस चेंज हो जाएगा. चेंज होता रहता है सर. ठीक है. और काफ़ी अच्छी कंडीशंस में है स्कूटीज़. तो हम लोग ये इनका नंबर रिकमेंड कर देंगे और नंबर ये डिस्क्रिप्शन में भी रहेगा. ठीक है जी, थैंक यू. शेवटचा दिवस आहे मॅकलॉडगंज मधला आणि फायनली आम्हाला बर्फ बघायला भेटला आहे.